या बातमीचे प्रायोजक आहे चाळीस वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स इतवारी मेन रोड उमरेड सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी भाऊ गिरटकर अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी वेल्डर बॉडी फिटर यांच्यासह एकूण एक पदे रिक्त असल्यामुळे आहे वरुड आगारात आगार व्यवस्थापक एक कार्यशाळा अधीक्षक एक सहाय्यक वाहतूक अधीक्षक एक वाहतूक निरीक्षक एक सहाय्यक वाहतूक निरीक्षक ही पदे परिपूर्ण आहेत तर चालकाची दहा पदे रिक्त आहेत तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांची अकरा पदे रिक्त आहे त्यामध्ये आठ ए मजुरात जागा चार असून चारही पदे रिक्त आहेत आठ सी मंजुरात जागा आठ आहेत तर तीन जागा रिक्त आहेत तर विशेष म्हणजे ज्या पदाच्या भरोशावर एस टीची बांधणी केली जाते आणि त्या बांधणीची देखभाल केली जाते ती महत्वाची बॉडी फिटरची एक जागा मंजुरात असून ती सुद्धा रिक्त आहे तसेच वेल्डर पदाची एक जागा मंजुरात असून ती सुद्धा जागा रिक्त असल्यामुळे वरुड डेपोच्या बसेसच्या सीटा लुटलेल्या अवस्थेत आढळून येतात यामुळे या जागा भरणे महत्वाच्या आहेत तर प्रवाशांना सेवा देण्यासाठी आणि एस टी बस चालवण्यासाठी लागणाऱ्या चालकांची संख्या सुद्धा महत्वाची असून वरुड आगारात एकूण एकशे अकरा चालकांची पदे मंजुरात असून केवळ शहाण्णव चालक उपलब्ध आहेत तर या वाहक मात्र जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्यांना कामगिरी मिळत नसल्याची वास्तविकता आहे त्यामुळे अमरावतीचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी पाच ते सहा महिन्याआधी वरुडला असलेली चालकांची कमतरता भरून काढणार आणि वरुडला आठ चालक देणार असल्याचे सांगितले होते परंतु अजूनपर्यंत सुद्धा वरुडला चालकांचा पुरवठा करण्यात आला नसल्यामुळे अधिकारी सुद्धा लोकप्रतिनिधी सारखे आश्वासन देऊन मोकळे होत असल्याचे तर विभाग नियंत्रक ते तीन चक्रा वरुडला मारतात। तरी सुद्धा विभाग नियंत्रकांना वास्तविकता दिसत नसेल तर मग विभाग नियंत्रण फक्त अतिरिक्त भत्ता उचलण्यासाठीच दौरा करतात काय असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी जनतेला पडला आहे हे मात्र विशेष महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी निलेश लोणकर वरुड अमरावती